मी सोमनाथ शिवाजी रोमन मुक्काम पोस्ट सरगे तालुका फलटण जिल्हा सातारा महाराष्ट्र शासन व आरसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने मी मका बीज प्रक्रिया करून पेरणी करणार आहे. त्यासाठी आरसीएफचं बायोला हे द्रवरूप जैविक खाद्य मक्यासाठी हे करणार आहे. बीज प्रक्रियेसाठी वापरणार आहे. तर यापासून मक्याची वाढ आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं. त्यामुळं मका बीज प्रक्रिया करूनच शक्यतो शेतकऱ्यांनी वापरावी. 1 किलो बियाण्यासाठी मी 25 मिली बायोला वापरणार आहे. मक्याच्या बियाण्यात बायोला टाकल्यानंतर बियाणे एकसारखं हलवून घ्यावं, हात न लावता, आणि सावलीत 15 मिनिटं सुकवून नंतरच पेरणीसाठी वापरावं. बायोला जी प्रक्रिया केल्यानंतर 10 ते 15 मिनिटं बियाणं हे सावलीत सुकवून घ्यावं. मी बीज प्रक्रिया केली तशी सर्वांनीच बीज प्रक्रिया करावी, त्यामुळे 10 ते 20% उत्पन्नात फरक पडतो. धन्यवाद. ओके.